नंदुरबार येथील नवापूर चौफुली येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची 143 जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन व सामूहिक आरती करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे, उपाध्यक्ष राकेश जाधव, शहर अध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष मणिलाल भिल, सचिन फटकाड, राजेश सोनवणे, हरजीदादा, चैत्राम बाबा, कालूसिंग भिल यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे मोठ्या उत्साहाने भारतभरात स्वागत त्याचं जयंती साजरा होत आहे. तरी आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे आम्हीही इथं छोटासा कार्यक्रम घेऊन प्रतिमा पूजन केलेलं आहे. आज कार्यक्रमानिमित्त मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मागील 2-4 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या नंदुरबार नगरपालिकेच्या अंतर्गत जे शहरांमध्ये सुशोभीकरणासाठी जे पुतळे बसवण्यात आले होते किंवा काही काही वस्तू प्रदर्शनासाठी बसवण्यात आल्या चौकाचौकांमध्ये, त्यामध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं होतं. पण काही कारणानिमित्त ते पुतळ्याचा वाद निर्माण झाला आणि त्या वादातून ते पुतळा त्या तिथून हटवण्यात आला. पण नगरपालिकेचे अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की या पुतळ्याचं पुनश्च अनावरण लवकरात लवकर 2 ते 1.5 महिन्यात आपण करू. पण त्या गोष्टीला आज 1.5 ते 2 वर्ष कालावधी उजळून गेला असला तरी ते पुतळ्याचं अद्यापही तिथं अनावरण करण्यात आलेलं नाही आहे. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर तुम्ही त्या पुतळ्याचं दिलेलं आश्वासन पूर्तता करावी आणि पुतळ्याचं अनावरण करावं, नाही अन्यथा एकलव्य आदिवासी युवा संघटना सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी नगरपालिकेसमोर बसून उपोषण करू याची दखल माननीय नगरपालिकेचे अध्यक्ष यांनी घ्यावी असं मी विनंती करतो.